हॅलो एवरीवन. सो आपलं सेकंड युनिट आणि त्यातला फर्स्ट टॉपिक फंडामेंटल्स ऑफ पब्लिक रिलेशन्स. सो फर्स्ट लेट्स हॅव अ लुक व्हॉट इज पब्लिक रिलेशन अकॉर्डिंग टू ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन इज अ डेलिबरेट प्लॅन and sustain effort to establish and maintain mutual understanding between an organization and its public. Sustainable any continuous effort घेतले जातात जे plan केलेले असतात organization आणि publicच्या मध्ये एक bond, एक relationship create करतात. That is public relation. Essentials of public relations. First one is plan and sustainable efforts. It means PR is organized as a campaign or a program and is a continuous activity. Convincing negative attitude, converting negative attitude into positive attitude, or making potential customer, converting potential customer into our customer. That can be a plan and sustainable effort. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा स्पॉन्सर्ड इव्हेंट्स आहेत. नेक्स्ट आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. इट पर्पज इज टू इस्टॅब्लिश अँड मेंटेन म्युच्युअल अंडरस्टँडिंग. दॅट इज टू इन्शुअर दॅट द ऑर्गनायझेशन इज अंडरस्टूड बाय अदर्स. दिस म्युच्युअल अंडरस्टँडिंग इज बिटवीन द ऑर्गनायझेशन अँड इट्स पब्लिक. Since many public groups, groups of people are involved, the mutual understanding madhe organization public group kiwa society je ahe kiwa je targeted customer ahe tar tyancha demands ani needs ahe tar tya consider karte kiwa tya identify karte mag tyachyamadhe कन्सिडरेशन मध्ये कस्टमर्स आहेत, बायर्स आहेत, सेलर्स आहेत, सप्लायर्स आहेत. त्यांच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं की अकॉर्डिंगली ते त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये प्रोव्हाइड केलं जातं टू सॅटिस्फाय देअर नीड्स. नेक्स्ट आहे इव्हॅल्युएट पब्लिक ॲटिट्यूड. इट इव्हॅल्युएट पब्लिक ॲटिट्यूड अँड इन्व्हेस्टिगेट द करंट सिच्युएशन दॅट द कंपनी फाइंड इटसेल्फ इन अँड इट्स रिलेशन विथ इट पब्लिक. त्याच्यामध्ये आपण कम्युनिटी एम्प्लॉईज, सप्लायर, डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत तर त्यांच्या टेस्ट प्रेफरन्सेस, बाईंग बिहेवियर किंवा हॅबिट्स जे आहेत तर त्यांचे ॲटिट्यूड काय आहे किंवा त्यांचे प्रेफरन्सेस किंवा इकॉनॉमिक लेवल काय आहे तर ही पण कन्सिडर केली जाते. नेक्स्ट आहे सर्व द पब्लिक इंटरेस्ट. इट शुड सर्व पब्लिक इंटरेस्ट अँड सोशली रिस्पॉन्सिबल अँड इथिकली अँड इथिकल लाईक सी एस आर ऍक्टिव्हिटीज किंवा डोनेशन असेल, कॅम्पेन्स असतील, मेडिकल कॅम्प्स असतील किंवा इमोशनली अपील केलं जातं. लाईक पी एन जी मला वाटतं ते मध्यंतरी ॲडव्हर्टाइजमेंट करत होते की तुम्ही आमचे प्रोडक्ट परचेस केलेत तर एक रुपया त्यातला शिक्षा या संस्थेमध्ये जातो की जिथे मुलींचं शिक्षण फ्री केलं जातं अशी काहीतरी ती ऍड होती. म्हणजे पब्लिकचा इंटरेस्ट जो आहे तर तो त्याच्यामध्ये कन्सिडर केला गेला होता. त्याच्यामध्ये सोशल नॉर्म्स अस्पेक्ट कन्सिडर केले होते आणि इमोशनली ते अपील करत होते. मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती ती. ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक रिलेशन्स त्याच्यामध्ये बिल्डिंग प्रोडक्ट अवेअरनेस वेन इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रोडक्ट ऑर relaunching an existing product, marketers can use a PR element that generates consumer attention and awareness through media and placement and specific events. Ata product awareness sathi advertisements ahet kiwa sponsorship events ahet demo ahet kiwa free samples ahet तर त्याच्या थ्रू प्रोडक्ट
अवेअरनेस केला जातो. नेक्स्ट आहे क्रिएटिंग इंटरेस्ट. क्रिएटिंग इंटरेस्ट मध्ये द बिझनेस बिझनेस वर्ल्ड ऑफ टुडे इज एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह. कंपनीज नीड टू हॅव अन एज दॅट मेक्स देम स्टँड आउट फ्रॉम क्राऊड, समथिंग दॅट मेक्स देम मोर अपीलिंग अँड इंटरेस्टिंग टू बोथ द पब्लिक अँड द मीडिया. आता कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये, कॉम्पिटेटिव्ह मार्केट मध्ये जेव्हा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस सोबत एंटर करत असता, तर तुमचं प्रोडक्ट जे आहे तर ते रेकॉग्नाइज करता आलं पाहिजे. म्हणजे कस्टमरला रेकॉग्नाइज करता आलं पाहिजे किंवा आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, की जेणेकरून तुमचा ब्रँड आणि सर्व्हिसेस जे आहेत किंवा प्रोडक्ट जे आहेत, तर त्याच्यामध्ये कस्टमर इंटरेस्ट शो करतोय किंवा ते अकॉर्डिंग टू देअर नीड फॉर्म केलाय. नेक्स्ट आहे प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन. PR can be used to provide customers with more in-depth information about products and services. Providing information madhe samja leads generate kele astil, म्हणजे पोटेन्शियल कस्टमर जेव्हा इंटरेस्ट शो करतो तेव्हा लीड जनरेट होतात की तो आपला कस्टमर म्हणून कन्वर्ट होणार असतो. तर अशा कस्टमरला इन डिटेल इन्फॉर्मेशन किंवा ब्राउचर असेल किंवा एखादं प्रोडक्टच्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह काही डॉक्युमेंट असतील तर ते प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे स्टिम्युलेटिंग डिमांड. पीपल ऑफन हॅव परसेप्शन ऑफ पब्लिक रिलेशन ऍज अ ग्रुप ऑफ पीपल हू स्पिन एव्हरीथिंग. स्पिन कॅन मीन टू टर्न अराउंड अ बॅड सिच्युएशन टू द कंपनीज ऍडव्हान्टेज. इट इज ट्रू दॅट पार्ट ऑफ It is true that the part of purpose of public relation is to show that show the company's positive light no matter what. There are certain PR experts that who can turn a company with this particular skill, a positive article in a newspaper or TV advertisements or some social activities done by the company. Next आहे reinforcing the brand. In many companies the public relation function is also involved with brand enforcement reinforcement by maintaining positive relationship with key audience and thereby aiding in building a strong image. आता key audience म्हणजे तुमचे targeted किंवा targeted customers जे आहेत किंवा targeted market मधले potential customers जे आहेत, तर त्यांना attract करणं किंवा त्यांच्या mind मध्ये image build करणं. तर त्याच्यात आहे continuous advertisement किंवा best service provide करणं किंवा प्रोडक्ट कम्पेअर करून किंवा त्याचे जास्त फीचर्स जे आहेत तर ते एक्सप्लेन करणं. तर हे रिइन्फोर्सिंग ब्रँड मध्ये आलं. नेक्स्ट आहे स्कोप ऑफ पब्लिक रिलेशन्स. त्याच्यामध्ये दोन पॉइंट आहेत डेव्हलपमेंट ऑफ न्यू कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज अँड कॉम्प्लिकेटेड इंटरॅक्शन बिटवीन फॉरेन एन्व्हायरमेंट अँड डोमेस्टिक एंटिटीज. डेव्हलपमेंट ऑफ न्यू कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, कारण पी आर कम्युनिकेशन चा एक मीडियम फाइंड आउट करू शकतात आणि तिथे त्यांना आता ग्लोबल बिझनेस वर्ल्ड मध्ये खूप जास्त स्कोप आहे. की जसं आता सोशल साईट जे आहेत तर त्याच्यावरून खूप जास्त कम्युनिकेट केलं जात आहे. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन जे आहे तर ते पी आर थ्रू खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. नेक्स्ट आहे कॉम्प्लिकेटेड इंटरॅक्शन. मग फॉरेन एन्व्हायरमेंट किंवा डोमेस्टिक एंटिटीज असतील, म्हणजे क्रॉस बाउंड्री प्रोडक्ट जरी सेल करायचे झाले तरी सुद्धा ते कम्युनिकेशन किंवा विद इन कंट्री किंवा विद इन बाउंड्रीज आपल्याला जे प्रोडक्ट सेल आउट करायचे तर ते प्रॉपरली कम्युनिकेट झाले पाहिजे, त्यांची इन्फॉर्मेशन प्रॉपरली पोहोचली पाहिजे. फंक्शन्स ऑफ पब्लिक रिलेशन्स, त्याच्यामध्ये
brings public and private policies in harmony. Mutual understanding among groups and institutions. Public relations serves a wide variety of institutions in societies, such as business, trade unions, government agencies, voluntary associations, foundations, hospitals, colleges, schools, etc. To achieve their goals, these institutions must develop effective relationships with many different audiences or public, such as employees, members, customers, local communities, communities, shareholders, or other institutions, etc. The management of institution need to understand the attitude and values of their publics in order to achieve institutional goals that can be influenced by external environment. The public and private policies, the interest जो आहे तर तो कॉमन आयडेंटिफाय करणं किंवा त्याच्यामध्ये आता सी एस आर ऍक्टिव्हिटीज आपण कन्सिडर करू शकतो किंवा हॉस्पिटल आहे किंवा स्कूल कॉलेजेस तर ह्या गोष्टींसाठी फंडिंग केलेलं असेल तर ह्या गोष्टी इथे कन्सिडर करता येतील. द मॅनेजमेंट फंक्शन पब्लिक रिलेशन इन्कम पासेस द फॉलोइंग पॉइंट. First one is anticipating, analyzing and interpreting. त्याच्यामध्ये पब्लिक चे ओपिनियन किंवा ऍटिट्यूड आहे तर तो anticipate किंवा analyze केलं पाहिजे किंवा interpretation त्याचं properly झालं पाहिजे, त्याचा study झाला पाहिजे थोडक्यात. तो exact असेल असं नाहीये, पण तो tentative किंवा साधारण म्हणजे आपण अंदाजे करणं म्हणतो ना, तर तसा स्टडी होईल. एक्झॅक्ट रिझल्ट किंवा कन्क्लुजन कधीही मिळत नाही. नेक्स्ट आहे काउन्सेलिंग. काउन्सेलिंग मॅनेजमेंट ऍट ऑल लेवल्स इन द ऑर्गनायझेशन दॅट रिगार्ड टू पॉलिसी डिसिजन कोर्स ऑफ ऍक्शन कम्युनिकेशन टेकिंग इन टू अकाउंट देअर पब्लिक and organization, societies, citizenship, responsibilities. Counseling madhe public kiwa organization se norms je ahet kiwa citizen sathi ki aslele responsibilities je ahet tar ti show jhali pahije, mhanje company che vision mission objectives je ahet tar te reflect jhale pahije. नेक्स्ट आहे रिसर्चिंग कंडक्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग ऑन कंटिन्युअस कंटिन्युईंग बेसिस प्रोग्राम ऍक्टिंग अँड कम्युनिकेशन टू अचीव इन्फॉर्म पब्लिक अंडरस्टँडिंग नेसेसरी टू सक्सेस युअर ऑर्गनायझेशन एम. मग त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, फंड रेझिंग आहे, एम्प्लॉई कम्युनिटी, गव्हर्नमेंट रिलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आल्या की त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन काय रोल प्ले करते एक्झॅक्टली मार्केटमध्ये किंवा गव्हर्नमेंटसाठी असेल किंवा नेशनसाठी असेल. जसं टाटा इंडस्ट्रीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह थोडासा वेगळा आहे, कारण ते नेशनचा जास्त विचार करतात. त्याच्यानंतर म्हणजे पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे अर्थात. Next I have planning and implementing the organization's efforts to influence or change public policy. त्याच्यामध्ये marketing policy असेल किंवा communication base असेल तर तो accordingly plan केला गेला पाहिजे. Next आहे setting objectives, planning, budgeting, recruiting and training staff, developing facilities. तर त्याच्यामध्ये आता आपण जे मॅनेजमेंट किंवा एखाद्या गोष्टीचं एक्झिक्युशनसाठी ज्या बेसिक गोष्टी करतो तर त्याच गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर त्याचं प्रॉपरली एक्झिक्युशन आणि त्याच्या ज्या पॉलिसीज आहेत तर त्या प्रॉपरली सेट केल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून बाकीचे पी आर जे आहेत किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर ते त्याचं इम्प्लिकेशन जे आहे तर ते इझिली करू शकतील.
नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह रिलेशनशिप विथ पब्लिक. व्हाइल द टर्म द पब्लिक इज ऑफन यूज, देर आर इनफॅक्ट मेनी पब्लिक और स्पेसिफिक ऑडियन्सेस विदिन द जनरल पब्लिक, दॅट इज आवर टार्गेटेड कस्टमर. The knowledge that public relations professional process has something to do with how to communicate with publics in order to maintain a relationship with those publics. In which relationship are maintained. आता effective relationship चे काही ways आहेत, तर त्याचे त्यांनी काही points mention केलेत. Sub points, first आहे access. कि तुमचं पोटेन्शियल कस्टमर जे आहे किंवा टार्गेटेड कस्टमर जे आहे, तर त्यांचे मेंबर ऑफ पब्लिक और ओपिनियन लीडर प्रोव्हाइड ऍक्सेस टू पब्लिक रिलेशन्स पीपल, की त्यांना क्लिअर ऍक्सेस असला पाहिजे. लाईक कंप्लेंट्स किंवा क्वेरीज असतील तर मेल थ्रू किंवा कस्टमर केअर डिपार्टमेंट आहे तरी त्यांनी ते त्याच्याशी डील केलं गेलं पाहिजे की डिरेक्टली ते कंपनीशी इझिली ऍक्सेस करू शकतील, बोलू शकतील. नेक्स्ट आहे पॉझिटिव्हिटी. एनिथिंग द ऑर्गनायझेशन ऑर पब्लिक डज टू मेक द रिलेशनशिप मोर एन्जॉयबल फॉर द पार्टीज इन्वॉल्व. आता पॉझिटिव्हिटीमध्ये जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, तर त्याच्यामध्ये साधारण ॲटिट्यूड जो असतो सर्व्हिस प्रोव्हायडरचा किंवा मॅन्युफॅक्चरचा, तर तो असा असतो की दिस प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस आर सर्व्हिंग फॉर युअर सॅटिस्फॅक्शन ऑर युअर नीड. इट विल फुलफिल युअर नीड ऑर इट विल कम्प्लीट युअर डिझायर. म्हणजे काहीतरी प्रोव्हाइड करतो ही पॉझिटिव्हिटी आहे. ठीक आहे. लाईक एखादा पॉलिसी काढणारा जर एजंट असेल तर तो एजंट तुम्हाला पॉलिसी देतोय म्हणून सांगतो, देतो म्हणून सांगतो की त्याचे बेनिफिट सांगतो. ही झाली पॉझिटिव्हिटी. असं नाही सांगत की मी तुमच्याकडून तुम्हाला पॉलिसी विकायला आलोय. ठीक आहे. म्हणजे काहीतरी देणं पॉझिटिव्हिटी, म्हणजे सर्व्हिसच्या सर्व्हिस थ्रू असेल किंवा प्रोडक्टच्या थ्रू असेल. त्याच्यानंतर ओपननेस ऑफ थॉट्स अँड फिलिंग्स अमंग द पार्टीज इन्वॉल्व्ड. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी की त्याचं युटिलायझेशन फंक्शन असेल किंवा सर्व्हिसेस असतील, कस्टमायझेशन असेल. नेक्स्ट आहे ॲश्युरन्स. त्याच्यामध्ये ट्रस्ट वर दी प्रॉडक्ट किंवा ट्रस्ट वर दी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचं वॉरंटी किंवा गॅरंटी जे आहे किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तर तो सर्व्हिस प्रोव्हायडर घेतो. त्याच्यानंतर नेटवर्किंग. नेटवर्किंग मध्ये एन्व्हायरमेंटलिस्ट युनियन किंवा कम्युनिटी ग्रुप जे आहेत तर त्याच्या थ्रू कम्युनिकेट केलं जातं, नेटवर्किंग बिल्ड केलं जातं. जसं एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेऊन किंवा त्यांना सपोर्ट करून किंवा काही युनियन चे प्रोग्राम फंड करून, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेअरिंग ऑफ टास्क. त्याच्यामध्ये मॅनेजिंग कम्युनिटी इश्यूज किंवा मेकिंग सॉरी प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट, तर हे पण सोसायटी रिलेटेडच टास्क आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक रिलेशन बिझनेस. इट प्रमोट न्यू प्रोडक्ट हा बाय क्रिएटिंग अवेअरनेस, देन स्टेजिंग अ व्हरायटी ऑफ स्पेशल इव्हेंट, देन क्रिएटिंग ऑर नेईंग विजिबिलिटी, देन होल्डिंग सेमिनार फॉर जर्नलिस्ट, स्टेजिंग अ स्पेशल बाईंग स्पेशल मीडिया डे अँड सप्लाईंग द मीडिया विथ printed material ranging from backgrounders that is in depth to booklets and brochures. Promote new product madhe ka yeto ki ekter tyancha product ji kai information ahe kiwa utility ahe tar ti explain keli jate. Tyachyanantar
त्याच्यातली व्हरायटी त्याचे स्पेसिफिकेशन सांगितले जातात. ते कसे अवेलेबल होतील, कुठे अवेलेबल होतील, त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि दुसरं आहे की न्यूजपेपर आहेत किंवा मीडिया आहे, तर त्यांच्या थ्रू हे प्रोडक्ट इन डिटेल इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते. आता नवीन प्रोडक्ट मध्ये कन्सिडर करायचं झालं तर रिलायन्सने जिओ मार्केट मध्ये आणलं, तर ते कम्युनिकेशन मधलं एक प्रोडक्ट होत. तर ते लॉन्च त्याचा इव्हेंट जो आहे, तर त्याचं इव्हेंट साठी त्यांनी मीडियाला सुद्धा बोलवलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यातली इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे की जे काही ते कार युज करणाऱ्याला काहीतरी फ्री नेटवर्क ऍक्सेस होता, किंवा रेंजचा प्रॉब्लेम येणार नाही, किंवा हाय स्पीड नेटवर्क. आता हे झालं प्रमोशन ऑफ न्यू प्रोडक्ट. नेक्स्ट आहे मेंटेनन्स एम्प्लॉई गुडविल. सजेशन सिस्टीम आहे किंवा ट्रेनिंग देम कंपनी पब्लिक रिलेशन्स रिप्रेझेंटेटिव्ह. सजेशन सिस्टीम मध्ये एम्प्लॉईजला ट्रेन केलं जातं की कस्टमरच्या नीडनुसार अकॉर्डिंगली तुमचं प्रोडक्ट कस्टमाइज करून कस्टमरला कसं कन्व्हिन्स केलं गेलं पाहिजे अकॉर्डिंग टू देअर नीड टू फुलफिल इट. त्याच्यानंतर ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स जे आहेत की कम्युनिकेशनसाठी असतील किंवा प्रोडक्ट नॉलेजच्या रिलेटेड असतील, की कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे किंवा कन्व्हिन्स कसं केलं गेलं पाहिजे, तर हे एम्प्लॉई गुडविल मध्ये आलं. नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह फायनान्शियल रिलेशन्स. त्याच्यामध्ये स्पेशल मीटिंग विथ फायनान्शियल अनालिस्ट, अ टूर ऑफ कंपनीज फॅसिलिटेड मे हेल्प जनरेट इंटरेस्ट अमंग द फायनान्शियल कम्युनिटी. देन मेलिंग अँड ऑनगोईंग कम्युनिकेशन. देन अन्युअल रिपोर्ट अँड स्टेक होल्डर मीटिंग. सेंड देम न्यूज लेटर ऑर कंपनी मॅगझिन. त्याच्यात इफेक्टिव्ह फायनान्शियल रिलेशनसाठी फायनान्शियल अनालिस्टची मीटिंग फिक्स केल्या गेल्या पाहिजेत, की जेणेकरून अनालायझिंग किंवा त्यांचं क्रिटिसिझम जे आहे तर ते त्याचा यूज करता येईल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते अट्रॅक्ट झाले पाहिजेत, त्यांच्याकडे प्रपोजल दिलं पाहिजे की कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर कंटिन्युअस असं नाही आहे की इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केले आणि मग त्यांना कम्युनिकेटच नाही केलं की त्यांचे जे फंड किंवा त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती कशी युटिलाइज केली जाते. आणि त्याच्यात अन्युअल रिपोर्ट असतील किंवा स्टेक होल्डर्स मीटिंग आहे तर त्या कंडक्ट केल्या पाहिजेत, अन्युअल रिपोर्ट बनवले पाहिजेत. आणि ते अन्युअल रिपोर्ट असतील किंवा जे बजेट असतील, तर ज्या फायनान्शियल सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे आणि ते इन्व्हेस्टर्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि कंपनीचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील, व्यवहार असतील, तर ते पब्लिकली माहीत असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये न्यूज लेटर किंवा कंपनीचं मॅगझिन याचा सुद्धा उपयोग करता येईल. नेक्स्ट आहे बेटर कम्युनिटी रिलेशन्स. त्याच्यामध्ये सपोर्टिंग अर्बन रिन्युअल और परफॉर्मिंग आर्ट प्रोग्राम्स, सोशल एज्युकेशनल प्रोग्राम्स, चिल्ड्रन्स प्रोग्राम, कम्युनिटी ऑर्गनायझेशन अँड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट, और ओपन न्यू ऑफिसेस, एक्सपांड फॅसिलिटीज अँड ओपन न्यू फॅक्टरीज. देन ऑफरिंग स्पेशल प्रोग्राम्स टू लेड ऑफ वर्कर्स, इन्फॉर्मिंग एम्प्लॉई डायरेक्टली अबाउट प्रपोज क्लोजिंग अँड कंट्रोलिंग रूमर्स एक्सेट्रा. द बेटर कम्युनिटी रिलेशन्स मध्ये सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्युट करणं, मग त्याच्यामध्ये अर्बन रुरल डेव्हलपमेंट आली किंवा सोशल एज्युकेशन प्रोग्रॅम आले किंवा चिल्ड्रन प्रोग्रॅम आले, मेडिकल कॅम्प्स असतील किंवा मेडिकल फॅसिलिटीज असतील, किंवा दुसरं कंपनीच्या पर्स्पेक्टिव्हने जर कन्सिडर करायचं झालं तर न्यू ऑफिस किंवा एक्सपान्शन जे आहे, तर त्याच्याने सुद्धा ट्रस्ट बिल्ड होतो.
ही कंपनी ग्रोथ करते म्हणजे त्याच्यावर ट्रस्ट करू शकतो ती कंपनी लॉंग टर्म साठी सर्वाइव होते मार्केट मध्ये. ठीक आहे, कारण नंतर अशा नंबर ऑफ कंपनीज उभ्या राहतात मार्केट मध्ये आणि लगेच कोलॅप्स होतात किंवा एक्झिट होतात. एक तर लॉंग टर्म प्लॅन नसल्यामुळे काही किंवा काही फेक असल्यामुळे. त्याच्यानंतर वर्कर्स साठी किंवा एम्प्लॉईज साठी काही इव्हेंट ऑर्गनाइज केले गेले पाहिजेत. मग त्यांच्या अॅन्युअल फंक्शन्स असतील किंवा वर्कर्सच्या बेटरमेंट साठी काही प्रोग्राम्स असतील किंवा त्यांच्या मुलांसाठी काही फॅसिलिटीज असतील, एज्युकेशनल फॅसिलिटीज किंवा मेडिकल फॅसिलिटीज. नेक्स्ट आहे, नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट आहे पब्लिक रिलेशन इन पब्लिक इंटरेस्ट. एन्व्हायरमेंटल प्रोग्राम दॅट इन्क्लूड वॉटर अँड एनर्जी कन्झर्वेशन, अँटी पोल्युशन प्रोग्राम, देन हेल्थ अँड मेडिकल प्रोग्राम, व्हरायटी ऑफ प्रोग्राम फॉर यंग पीपल. आता पब्लिक रिलेशन इन पब्लिक इंटरेस्ट मध्ये सोसायटल ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेणं, म्हणजे त्या एन्व्हायरमेंटल रिलेटेड काही इश्यूज असतील की वॉटर किंवा एनर्जी कन्झर्वेशन आहे किंवा अँटी पोल्युशन प्रोग्राम्स आहेत, तर कंपनीच्या ऍक्टिव्हिटीज मधून सुद्धा रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कंपनीचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन सुद्धा दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर हेल्थ आणि मेडिकल प्रोग्राम जे असतील तर ते स्पॉन्सर करणं विदाउट मेकिंग प्रॉफिट. आणि यंग पीपल म्हणजे त्यांचे जे टार्गेटेड कस्टमर आहेत किंवा यंग जनरेशन आहे, तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अवेअर करण्यासाठी स्पॉन्सरशिप इव्हेंट्स असतील किंवा काही वेगळे एंटरटेनमेंट इव्हेंट सुद्धा असू शकतात, तर त्याच्या थ्रू त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं गेलं पाहिजे. सो आपला फोर्थ टॉपिक संपला इथे. थँक्यू.